नगर परिषद कार्यालय चांदूर बाजार येथे प्रलंबित असलेल्या मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करणार मुंतजीर खान। नगरपालिकेने बाबासाहेब स्मारकापासून ते ग्रामीण रुग्णालयापर्यंत रोडचे काम सुरू न झाल्यामुळे नागरिकाला रस्त्यावरून जाताना होत असलेला त्रास थांबवण्याबाबत सदर रस्त्यावरून ग्रामीण रुग्णवाहिका रोज ये जा करीत असते, त्या रस्त्याचे दूरदर्शी झाल्यामुळे वाहिकेतील रुग्णाला नेताना त्रास होतो ही नेहमीच बाब झालेली आहे। नगर परिषदे अंतर्गत घरकुलाची प्रधानमंत्री आवास योजनेची कामे संगतीने सुरू असून अनेक लाभार्थींना धनादेश मिळत आहे, त्यामुळे लाभार्थ्यांना घरकुल लाभ मिळण्यास अति विलंब होत आहे। नगरपालिका विभागात पाणी पुरवठा 2 दिवसानंतर पुरवला जात असून तो 1 दिवसानंतर करावा। नगर परिषदेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळावा, कारण नगर परिषदेमुळे कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्यामुळे शिस्त सुचता तसेच नागरिकांचे कामे प्रलंबित राहत आहेत। नगर परिषद मध्ये कायमस्वरूपी बांधकाम अभियंता व कायमस्वरूपी लेखापाल यांची नेमणूक करत यावी, वरील मुद्द्यांवर वारंवार पाठपुरावा करीत आहे तरी सदर मागण्यांबाबत कोणत्याही प्रकारची दखल घेतल्या गेली नाही, पुन्हा दखल घ्यावी, अन्यथा 16/11/2012 रोजी आपल्या समोर पासून ते आपल्या दालनांपर्यंत लुटांगण आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी। प्रतिनिधी इम्रान खान।